है फर्स्ट ईयर सब्जेक्ट है साइकोलॉजी। अच्छा टॉपिक है हमारा पर्सनालिटी। ओके सुनकर पर्सनालिटी। ओके पर्सनालिटी डेफिनेशन मुझे बताइए क्या बाबा पढ़ता। पर्सनालिटी में जिसका कि व्यक्ति से जन्मता जैविक प्रकृति जैसे कि जैविक बायोलॉजिकल चेंजेस है ठीक है। नंतर त्याची काही इच्छा असेल काही प्रबळ इच्छा असेल किंवा कला असेल आणि त्याचप्रमाणे त्याचा अनुभव निर्माण होणाऱ्या काही जैविक प्रकृती असेल म्हणजे त्याचे जे काही अनुभव म्हणजे त्याला एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स म्हणून जे काही त्याच्या गोष्टी असेल कला असेल या सगळ्याची बेसिस म्हणजे काय होते पर्सनॅलिटी असते। म्हणजे पण पर्सनॅलिटी जे इच्छा त्यानंतर त्याचे जैविक बदल त्याच्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे काय होते पर्सनॅलिटी आणि जे कॅरेक्टरिस्टिक बघायचे व्हॉट इज मीन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय होते वैशिष्ट्य। ओके वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिमत्वाची प्रेरणा इच्छा गरज त्याच्यानंतर भावना शरीराच्या प्रक्रिया या सगळ्याचा गोष्टीचा समावेश ज्याच्या मध्ये होतो ते आहे आपली पर्सनॅलिटी। म्हणजे आपल्या आपण डेलीच्या मध्ये आपण काही प्रेरणा असते इच्छा असते आपल्या काही गरजा असते जसे गरज म्हणजे जेवण भूक म्हणजे अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गरजा त्यानंतर शरीराच्या आपल्या ज्या काही क्रिया आहेत लहानपासून मोठ्या होण्यापर्यंत डेव्हलपमेंट क्रिया ज्या आहे त्या सगळ्याच्या मध्ये काय असते आपली पर्सनॅलिटी। त्यानंतर आहे सामाजिक परिसर। व्हॉट इज मीन सामाजिक परिसर। सामाजिक परिसर म्हणजे आपला आजूबाजूचा कम्युनिटी एरिया आहे सराउंडिंग एरिया आहे त्याच्यामध्ये आपली पर्सनॅलिटी कशी असते जसं फॅमिली आहे स्कूल आहे सोसायटी आहे त्याचप्रमाणे त्याची चालीरीती आहे परंपरा असेल काही या संस्कृती असेल जुन्या संस्कृती असेल त्या सर्वांना घेऊन चाललेली आहे आहे त्याचप्रमाणे आपली त्याची पर्सनॅलिटी म्हणून दिली आहे जसं जुन्या चालीरीती त्याच्यानुसार चालत संस्कृतीनुसार चालणे नंतर फॅमिलीमध्ये कसं वागायचं सोसायटीमध्ये कसं वागायचं स्कूलमध्ये कसं राहायचं या सगळ्यांचा अनुभव आणि गरजा म्हणजे प्रेरणा किंवा गरजा याचे सगळ्यात बदल करून आणणे ठीक आहे हे आहे वैशिष्ट्य। नंतर व्यक्तिमत्व स्थिर असते सतत व बदल विकसित असते। व्यक्तिमत्व स्थिर राहते पण त्यामध्ये बदल जे होत आहे आपले ते कसं राहते विकसनशील राहते आपली जी पर्सनॅलिटी आहे ती स्थिर राहते म्हणजे स्थिर राहते पण त्याच्यामध्ये होणारे चेंजेस कसे होत राहते जसं जसं आपण मोठं तसं तसं आपल्या याच्या पर्सनॅलिटीचे चेंजेस होत जातात। त्यानंतर व्यक्तिमत्व स्वभावशील चरित्र याचा सगळ्याचा समावेश होतो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपला स्वभाव आपण स्वभाव कसा आहे म्हणजे नॉर्मल आहे अँग्री आहे की खूप जास्त चिडचिडा म्हणजे ठीक आहे त्यासोबत आपलं चरित्र आपलं चरित्र कसं आहे आपण बाकी संस्कृत कसं वागतो आपण घरच्यांसोबत कसं वागतो या सगळ्याच्या समूहामधून आपली पर्सनॅलिटी आपण ओळखू शकतो किंवा आपण सामाजिक पर्सनॅलिटी ओळखतो। नंतर प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे भिन्न असते जेवढ्या काही व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या पीपल खूप सारे ओळखतील सोसायटी असेल आपल्या एवढं मोठं कम्युनिटी एरिया आहे या सगळ्याच्यामध्ये एवढे सारे पीपल्स आहेत तर सगळ्याच्यामध्ये सगळ्याची पर्सनॅलिटी कशी असते भिन्न असते वेगवेगळी असते हे काय बघितलं आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण सी बघितलं आहे डेफिनेशन ऑफ द पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पर्सनॅलिटी आणि नंतर बघायचं आहे आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपली पर्सनॅलिटी कशा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत जाते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय आहे ठीक आहे।